हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा 10th स्टँडर्डचा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर पाहत आहे. या चॅप्टरमध्ये प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व केला होता. नाव इन दिस व्हिडिओ लेक्चर आपण क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करणार आहोत आणि इथे तुमचा प्रॅक्टिस सेट संपणार आहे. पहा, या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो आहे, परंतु कसे तर आपल्याला जे गिवन इक्वेशन्स आहेत ते लिनियर फॉर्ममध्ये नाहीत. ते इक्वेशन्स आधी आपल्याला x + by = c या जनरल फॉर्मॅटमध्ये लिनियर इक्वेशनच्या कन्वर्ट करून घ्यायचे आहेत. पहा, आपल्याला जे इक्वेशन्स दिले आहेत ते दोन्ही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स नाहीत, म्हणून ते इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व करण्याआधी आपल्याला ते इक्वेशन्स ax + by = c या लिनियर इक्वेशन्सच्या जनरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जसे आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स 1.1 सॉल्व केले आहेत, तसे इथं सेम आपण ते सॉल्व करणार आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सेम एक्झाम्पल नंबर 1 & 2 आपण सॉल्व केलं आहे. सिमिलरली एक्झाम्पल नंबर 3 आपण सॉल्व करणार आहोत. पे अटेन्शन, गिवन एक्झाम्पल इक्वेशन्स काय आहेत. पहा, 27 / x - 2 + 31 / y - 3 = 85 आणि सेकंड इक्वेशन आपल्याला दिलं आहे 31 / x - 2 + 27 / y - 3 = 89. सो वी विल स्टार्ट विथ द सोल्युशन. द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर, काय इक्वेशन्स आहेत. फर्स्ट इक्वेशन कॉपी डाऊन करणार आहोत, 27 / x - 2 + 31 / y - 3 = 85. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. वी विल से इट ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड इक्वेशन आहे तसंच कॉपी डाऊन करायचं आहे, 31 / x - 2 + 27 / y - 3 = 89. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. वी गॉट बोथ द इक्वेशन, इक्वेशन 1 & 2. आता आपण काय करूया, इथे जर तुम्ही नोटीस केलं तर व्हेरिएबल्स काय आहेत, x - 2 आणि 1 / x - 2 दोन्हीकडे फॉर बोथ द इक्वेशन्स, अँड हिअर इज y + 3 फॉर बोथ द इक्वेशन. सो आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स मिळाले, कोणते, 1 / x - 2 अँड 1 / y + 3. आता हे व्हेरिएबल्स आपण p आणि q या कॉन्स्टंट एका व्हेरिएबलने रिप्लेस करणार आहोत. हे आपण कशासाठी करतो आहेत, तर इक्वेशन नंबर 1 & 2 हे इक्वेशन लिनियर फॉर्मॅटमध्ये नाही आहेत, ते लिनियर इक्वेशनच्या जनरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण हा सर्व उद्योग करत आहोत. पहा, हे इक्वेशन्स आपण ax + by = c या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार आहोत, म्हणून यामध्ये असणारे जे व्हेरिएबल्स आहेत त्याला आपण p, पूर्ण टर्मला व्हेरिएबलच्या p आणि q म्हणूया. सो लेट 1 / x - 2 = p अँड 1 / y + 3 = q. सो इक्वेशन्स 1 & 2 बिकेम, जर आपण 1 / x - 2 p या पूर्ण टर्मला p अज्युम केलं अँड 1 / y + 3 या टर्मला q अज्युम केलं, तर इक्वेशन 1 & 2 काय चेंज होणार आहे. पहा, इक्वेशन अँड 1 & 2 विल रिड्यूस टू 27 t. आता हे इक्वेशन रिड्यूस कशा पद्धतीने होतात हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. हे आहे 1 / 27, जी कॉन्स्टंट टर्म आहे ती आपण आउटसाइड द ब्रॅकेट घेऊया, x - 2 + 31 कॉन्स्टंट टर्म विल कम आउटसाइड द ब्रॅकेट, हे येईल y + 3 = 85. सिमिलरली सेकंड इक्वेशन अशाच पद्धतीने रिड्यूस होणार आहे. इक्वेशन्स रिड्यूस कसे होतात हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे. इथे काय येईल, पहा, 31 / x - 2 + 27 / y + 3 = 89. ओके, पहा, आता ह्या इक्वेशन्समध्ये 1 / x - 2 आपण p म्हणणार आहोत आणि 1 / y + 3 आपण q म्हणणार आहोत. सो हे इक्वेशन्स 1 & 2 विल बिकेम 27 p. यू कॅन सी ह्या होल टर्मला आपण p म्हणतोय, सो 27 p प्लस साईन ॲज इट इज 31 / y + 3 ला आपण q ने रिप्लेस करणार आहे, 31 q = 85. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया.
सेकेंड इक्वेशन अपन रिड्यूस करूया, 31 एज इट इज कॉपी करूया, 1/(x-2)ला अपन पी ने रिप्लेस करणार आहोत, सो 31p प्लस साइन एज इट इज, 27/(1/y+3)ला आपण क्यू ने रिप्लेस करणार आहोत, सो 27q = 89 याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणूया. जर व इक्वेशन 1 and 2 मध्ये 1/(x-2)ला पी ने आणि 1/(y+3)ला क्यू ने रिप्लेस केले तर दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. इक्वेशन्स आहे 27p + 31q = 85 इक्वेशन नंबर 3 अँड 31p + 27q = 89 इक्वेशन नंबर 4. नाव हे इक्वेशन आपण जसे सॉल्व करत होतो adding, subtracting, multiplying, by having the mathematical operations on the equations, same as the equations आपन सोडवणार आहोत. इथे आपन equation number 4 and equation number 3 हे दोन्ही equations add करणार आहोत. पहा, 27p + 31q = 85 and 31p + 27q = 89 हे दोन्ही equation add केले, 31 + 27 = 85p + sin as it is, 31 + 27 = 85 but it's q now, 85q = 89 + 85 = 174. Now you can see if we divide both the sides LHS and RHS by 58, what will be, it will become, hey 58 cancel hotil, remaining term kaya hai, p + q = ata yala matra apan jeva 174/58 karto, teva 58 3 is 174, so p + q = 3. p + q ya whole term chi variable chi value aplyala miyali, whole variable term chi miyali ahe, p + q chi value 3 ahe, yala apan equation 5 manuya. Now, subtracting equation 4 from 3. आता हे दोन equations आपण इथे add केले होते, तेव्हा आपल्याला p + q ची 3 ही value मिळाली. आता same हे दोन equation आपण इथे subtract करूया, म्हणजे आपल्याला p - q ची value मिळणार आहे. 27p + 31q = 85 - 31p + 27q = 89. आता इथे आपण सबट्रॅक्शन करतो आहोत, सो साइन चेंज होतील, 27 - 31p = -4p, प्लस साइन प्लस मायनस, ओके प्लस 4q इट विल मायनस, आपण सबट्रॅक्शन करतो आहे, 31q - 27q = 4q = 85 - 84 = -4. सो सी here 4p - 4q = -4. So if we, what will it will become, p - q = -4/-4, okay. So p - q - 4 and -4 = 1, so p - q = 1. We will say it as equation number 6. आपल्याला दोनही value मिळाले आहेत. दोन values कोणत्या, here p + q = 3 and here p - q = 1. आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले, इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. या इक्वेशन्स मध्ये काय मिळाले आहे, तर p + q ची व्हॅल्यू 3 मिळाली आहे आणि p - q ची व्हॅल्यू 1 मिळाली आहे. पे अटेंशन हियर. नाउ ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6, आता इथे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले आहेत, इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. हे दोनही इक्वेशन्स आपण ऍड करूया. पहा, p + q = 3 इक्वेशन नंबर 5 प्लस p - q = 1 इक्वेशन नंबर 6. p + p = 2p, हियर प्लस क्यू अँड मायनस क्यू गेट कॅन्सल अँड 3 + 1 = 4. 2p = 4, आपल्याला p ची व्हॅल्यू हवी आहे, 2 इकडे जाईल, 2 डिवाइड होईल, 4/2 = 2. सो p च्या व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, p = 2. जर p = 2 ही व्हॅल्यू आपण या दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट केली, तर रिमेनिंग व्हेरिएबलची म्हणजेच q ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. सो सबस्टिट्यूटिंग p = 2 इन इक्वेशन नंबर 5, इक्वेशन 5 काय आहे, p + q = 3, ओके. सो 2 = 1/(x), सो p ची व्हॅल्यू 2 आहे, सो 2 = 1/(x/2),
बघा, 1/(x-2) हे काय आहे, ह्याला आपण पी अज्यूम केला आहे, जे की आपण रिसबस्टिट्यूट करतो आहे व्हॅल्यू, अँड इथे पुट केल्यावर क्यूची व्हॅल्यू 1 येणार आहे. ओके, सो अँड 1 = y/(1/y+3) इथे आपण पी आणि क्यूच्या दोन्हीही व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट केल्या आहेत. पहा, पीची व्हॅल्यू 2 आहे, क्यूची व्हॅल्यू 1 आहे, पण पी आणि क्यूच्या रिअल व्हॅल्यूज काय आहेत. हिअर p = 1/(x-2) अँड q = 1/(y+3) त्याच व्हॅल्यू आपण इथे पुन्हा रिसबस्टिट्यूट केल्या आहेत. सो पहा, इथे याने मल्टिप्लिकेशन होईल 2 ((x-2)) = 1 अँड हिअर y+3 = 1. सो दोनने या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहोत. 2 × x = 2x अँड 2 × 2 = 4. सो 2x-4 = 1. y = हे 3 इकडे जाणार आहेत, प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होतील. सो 1 - 3. 2x = हे 4 इकडे गेल्यावर प्लस होणार आहेत, 1 + 4. सो 2x = 5. आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू हवी आहे, सो 2 इकडे जाऊन डिवाइड होतील, x = 5/2. आणि इथे y ची व्हॅल्यू 1 - 3 किती आली, -2. आपल्याला दोनही व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज इथे मिळाल्या आहेत. x ची व्हॅल्यू आहे 5/2 अँड y ची व्हॅल्यू आहे -2. सो x and y = 5/2 and -2 रिस्पेक्टिवली, अँड दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. पहा, सोपा भाग आहे, स्टेप्स लक्षात घ्या. दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेल्या आहेत, त्यामधील व्हेरिएबल्सची जी पूर्ण टर्म आहे ती आपण टी आणि क्यूने रिप्लेस करतो आहोत. का? तर हे इक्वेशन आपल्याला लिनियर इक्वेशन्सच्या जनरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. फॉर द सेक ऑफ दॅट आपण या इक्वेशन्समध्ये 1/(x-2) पीने रिप्लेस केले आणि 1/(y+3) क्यूने रिप्लेस केले. जर असं केलं तर 27p + 31q = 85 अँड 31p + 27q = 89 हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले, जे ax + by = c या लिनियर इक्वेशन्सच्या जनरल फॉर्मॅटमध्ये आहेत. त्यानंतर जसे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो, सेम तसेच इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. आपल्याला व्हेरिएबल्स p आणि q ची व्हॅल्यू मिळणार आहे, पण व्हेरिएबल p आणि q याची रिअल व्हॅल्यू काय आहे, तर ही आहे 1/(x-2) अँड 1/(y+3). या व्हॅल्यूज पुन्हा आपण इथे रिसबस्टिट्यूट करणार आहोत, म्हणजे आपल्याला x आणि y या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि x आणि y व्हेरिएबल्सची व्हॅल्यू इथे आहे 5/2 and -2, आणि हेच याचे सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. इफ यू वॉन्ट दिस यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. नाव वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल. दिस इज क्वेश्चन नंबर 4. हा लास्ट क्वेश्चन असणार आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.4 मधला. क्वेश्चन इज इक्वेशन्स, दे हॅव गिवन 2 इक्वेशन्स अँड वी हॅव टू सॉल्व देम सायमल्टेनियसली. इक्वेशन्स काय आहेत पहा, हे दोन इक्वेशन्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. हे दोन इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स नाहीत, ते आपल्याला ax + by = c या लिनियर इक्वेशन्सच्या जनरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर हे इक्वेशन्स आपण सायमल्टेनियसली सॉल्व करणार आहोत. सी 1/(3x+y) + 1/(3x-y) = 3/4 याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया, अँड 1/(2×3x+y) - 1/(2×3x-y) = 1/8 वी विल कॉल दिस अ इक्वेशन नंबर 2. लेट 1/(3x+y) = p अँड 1/(3x-y) = q. आता ही जी होल टर्म आहे 1/(3x+y) या टर्मला आपण पीने रिप्लेस करूया, आणि ही टर्म आहे 1/(3x-y) याला आपण क्यूने रिप्लेस करूया. सो इक्वेशन 1 and 2 बिकेम, या टर्मला जर पीने रिप्लेस केले तर p + sin, या टर्मला क्यूने रिप्लेस केलं तर q = 3/4 as it is.
इक्वेशन नंबर थ्री। आता या इक्वेशन मधे हे टू अपन आउटसाइड घेऊया वन अपॉन टू आणि या टर्मला अपन पी ने रिप्लेस करणार आहोत। पहा इथे काय होईल, हे वन हाफ आणि हे वन हाफ आउटसाइड येणार आहेत। मग रिमेनिंग टर्मला अपन पी आणि क्यू ने रिप्लेस करूया। वन हाफ पी मायनस हे वन हाफ साइडला येईल, मग वन हाफ क्यू इज इक्वल टू मायनस वन अपॉन एट, ओके इज इक्वल टू वन अपॉन एट। याला आपण इक्वेशन नंबर फाईव्ह म्हणूया, ओके। आता वी गॉट बोथ द इक्वेशन्स अँड दिस इक्वेशन आर इन फॉर्मॅट ऑफ एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी। पहा टू इक्वेशन्स आर पी प्लस क्यू इज इक्वल टू थ्री अपॉन फोर अँड सेकंड वन इज वन हाफ पी मायनस वन हाफ क्यू इज इक्वल टू वन अपॉन एट, इक्वेशन नंबर फोर। नाव इफ वी मल्टीप्लाय इक्वेशन नंबर फोर बाय फोर देन वी विल गेट सी, इफ वी विल मल्टीप्लाय द इक्वेशन बाय फोर देन वी विल गेट टू, इफ वी मल्टीप्लाय बाय टू देन वी विल गेट दिस टू अँड मल्टीप्लाय टू गेट कॅन्सल पी मायनस साइन एज इट इज दिस टू गेट कॅन्सल क्यू इज इक्वल टू टू फोर जा एट सो वन अपॉन फोर। सो बाय मल्टीप्लाइंग इक्वेशन नंबर फोर बाय टू वी विल गेट पी मायनस क्यू इज इक्वल टू वन हाफ। आता याला आपण इक्वेशन नंबर फाईव्ह म्हणूया, दिस इज इक्वेशन नंबर फाईव्ह। ॲडिंग इक्वेशन नंबर थ्री अँड फाईव्ह, इक्वेशन थ्री इज पी प्लस क्यू इज इक्वल टू थ्री अपॉन फोर, ओके अँड इक्वेशन नंबर फाईव्ह इज पी मायनस क्यू इज इक्वल टू मायनस वन अपॉन फोर। हिअर इज मायनस वन अपॉन एट, ओके। सो पी प्लस पी इज टू पी प्लस क्यू मायनस पी क्यू विल गेट कॅन्सल, थ्री अपॉन फोर प्लस मायनस वन अपॉन फोर, फोर इन कॉमन थ्री मायनस वन इज टू सो टू अपॉन फोर, टू पी इज इक्वल टू टू अपॉन फोर। आपल्याला टूची व्हॅल्यू काढायची आहे, ओके पीची व्हॅल्यू काढायची आहे, सो दिस टू विल गो हियर, इथे डिवायडेड आहे, इकडे गेल्यावर मल्टीप्लाय होईल, सॉरी इकडे गेल्यावर डिवाइड होईल अँड पी इज इक्वल टू वन अपॉन फोर, ओके। पी ची व्हॅल्यू काय आली, तर पी ची व्हॅल्यू वन अपॉन फोर आली। नाव सबस्टिट्यूटिंग पी इज इक्वल टू फोर इन इक्वेशन थ्री, इक्वेशन थ्री आहे पी प्लस क्यू इज इक्वल टू थ्री अपॉन फोर, यामध्ये पी ची व्हॅल्यू आपण वन अपॉन फोर पुट करूया प्लस क्यू इज इक्वल टू थ्री अपॉन क्यू। क्यू ची व्हॅल्यू काय येईल, पहा हे वन अपॉन फोर इकडे जाईल मायनस होणार आहे, थ्री अपॉन फोर मायनस वन अपॉन फोर, फोर बेस कॉमन आहे, थ्री मायनस टू इज थ्री मायनस वन इज टू सो टू अपॉन फोर। म्हणजेच काय, याला आपण फर्दर डिवाइड केलं तर वन हाफ, सो क्यू इज इक्वल टू वन अपॉन टू। इथे आपल्याला पी आणि क्यू या दोनही व्हेरिएबल्सच्या जे की आपण इथे सबस्टिट्यूट केले होते त्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत। पी ची व्हॅल्यू आहे वन अपॉन फोर आणि क्यू ची व्हॅल्यू आहे वन अपॉन टू, सो पी अँड क्यू इज इक्वल टू वन अपॉन फोर अँड वन अपॉन टू रिस्पेक्टिवली। इथे पी आणि क्यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, पण इन रियालिटी पी इज वॉट, पी इज वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय अँड क्यू इज वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय। या व्हॅल्यूज आपण पुन्हा रिसबस्टिट्यूट करूया, सो रिसबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू, पी अँड क्यूच्या व्हॅल्यू आहेत पी ची आहे वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय आणि क्यू ची आहे वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय। सो वन अपॉन फोर ही व्हॅल्यू काय आहे, पी ची आहे, सो वन अपॉन फोर इज इक्वल टू वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय अँड हिअर वन हाफ इज इक्वल टू वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय। हे फर्दर जर आपण सॉल्व केलं तर हाव इट विल कम, थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर, याला इक्वेशन नंबर सिक्स म्हणूया। थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू वी विल कॉल ॲज इक्वेशन नंबर सेवन। नाव वी विल ॲड बोथ दिस इक्वेशन, इक्वेशन सिक्स अँड सेवन, बाय ॲडिंग इक्वेशन सिक्स अँड सेवन, इक्वेशन सिक्स इज थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर प्लस थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू, हिअर इज थ्री एक्स प्लस थ्री एक्स इज सिक्स एक्स प्लस वाय मायनस वाय विल गेट कॅन्सल अँड फोर प्लस टू इज सिक्स, सिक्स एक्स मायनस सिक्स सो एक्स इज इक्वल टू सिक्स विल गो हिअर, इट विल बिकम डिवाइड, सिक्स मायनस सिक्स इज सिक्स अपॉन सिक्स इज वन सो एक्स इज इक्वल टू वन। एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे, एक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे वन। ती व्हॅल्यू जर आपण या दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट केली, सबस्टिट्यूट केली, तर आपल्याला रिमेनिंग व्हेरिएबल वायची व्हॅल्यू मिळणार आहे। सो सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू वन इन इक्वेशन नंबर सिक्स,
आता 3 × x ची वैल्यू 1 आहे प्लस y इज इक्वल टू 4 3 × 1 = 3 प्लस y इज इक्वल टू 4 आता आपल्याला y ची वैल्यू हवी आहे 3 इकडे जातील 3 मायनस होणार आहेत कारण इकडे पॉझिटिव आहेत सो 3 इज इक्वल टू 4 मायनस 3 4 मायनस 3 इज 1 सो y इज इक्वल टू 1 इथे x ची वैल्यू 1 मिळाली आणि y ची वैल्यू देखील 1 मिळाली x अँड y इज इक्वल टू 1 अँड 1 रिस्पेक्टिवली अँड दिस इज द सोल्यूशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन ओके आपण कसं सॉल्व करतो पुन्हा एकदा पहा इथे इक्वेशन्स फार लेंदी दिले आहेत पण काही फरक पडत नाही या होल टर्मला आपण p आणि q ने रिप्लेस करणार आहोत का रिप्लेस करणार आहोत तर हे इक्वेशन्स लिनियर नाहीत टू व्हेरिएबल्समधील आहेत पण लिनियर नाहीत त्यांना लिनियर इक्वेशनमध्ये रिड्यूस करण्यासाठी आपण त्यांच्या व्हेरिएबल्समध्ये असे चेंजेस करतो आणि त्यांना ax + by = c या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेतो आणि त्यानंतर हे गणित कसे सोडवले हे मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केले आहे x आणि y ची व्हॅल्यू 1 अँड 1 आली आहे अँड हेच आपले सोल्युशन आहे इथे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट झाला आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधला टोटल 4 एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल्स लेंदी असतील तरी अतिशय इझी आहेत ट्रिकी असं त्यात काही नाही आहे फक्त तुम्हाला स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत दॅट्स इट ओके सो प्रॅक्टिस सेट 1.4 तुमच्या 1.4 तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला व्यवस्थित कंप्लीट करायचं आहे या सॅटर्डेला म्हणजेच संडेला तुमची जी काही टेस्ट होणार आहे ती लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या चॅप्टर्सवर होणार आहे होल चॅप्टरवर तुमची टेस्ट होईल थँक्यू